रिद्धपूर येथील वानखडेपुरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याचे शुक्रवारी 4 मार्च रोजी सकाळी येथील नागरिकांच्या निदर्शनास आले होते। त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता। तसेच काल शनिवार रोजी आमदार देवेंद्र भुयार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहारात घटनास्थळी भेट दिली असता आमदार देवेंद्र भुयार यांनी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नागरिकांना सांगितले की जशी रिद्धपूर येथील घटनेबद्दल माहिती मिळताच मी गृहमंत्री यांना रिद्धपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडे मागणी केली आहे असे येथील नागरिकांना सांगितले। यावेळी सरपंच गोपाल जामटे, ठाणेदार हेमंत कडूकर, उपसरपंच साबीरभाई, सुभाष वानखडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन डवके, पंकज हरणे, विपुल हिवसे, बंडू जिचकार, प्रकाश पोहोकर, सुशील वानखेडे, तलाठी राजेश संतापे, बबन वानखेडे व जितू वानखेडे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासन गावात तळ ठोकून पोलीस बंदोबस्त लावला आहे। एमसी न्यूज करिता सचिन डवके, मोर्शी, रिद्धपूर।